नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा। सोहळ्याला राज्यपालांकडून 5 लाखांची देणगी। आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक साजरा। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी होती। सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर शिवपालखीचे राजदरबारात आगमन झाले। त्यानंतर प्रकाशबुवा जंगम यांच्या हस्ते शास्त्रोक्त पूजन झाले। शिवरायांच्या पुतळ्याला मंत्रोच्चारात 5 नद्यांचे पाणी, पंचामृत आणि नाण्यांचा अभिषेक करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला। सामूहिक आरतीनंतर राजदरबार ते शिवसमाधी अशी पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सांगता झाली। भगवे झेंडे, पताका आणि शिवरायांचा जयघोष यामुळे वातावरण शिवमय झाले होते। मेघडबरी तसेच होळीच्या मालावरील शिवपुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। तिथीनुसार शिवराज्याभिषेकासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 5 लाखाची देणगी दिली असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले। तर 350व्या शिवराज्याभिषेक दिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितले। यावेळी आमदार भरत शेठ गोगावले, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती अध्यक्ष सुनील पवार, कोकणकडा मित्रमंडळ महाड कार्याध्यक्ष नितीन पावले, माजी आमदार मनोहर भोई, युवासेना दक्षिण रायगड अधिकारी विकास शेठ गोगावले, महाड पंचायत समिती सभापती सपना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज रायगड। राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला, कशा पद्धतीचं वातावरण होतं आमदार साहेब आणि कोणकोणत्या विधी पार पडल्या? तुम्ही आत्ताच आपल्या ह्याची देही ह्याची डोळा आपण हा कार्यक्रम या राजसदरीवरती आपण पाहिलात की हा 348वा राज्याभिषेक सोहळा हा तिथीप्रमाणे दरवर्षी होतो, त्याप्रमाणे त्याच जल्लोषामध्ये त्याच उत्साहामध्ये। फक्त अडचण एवढीच झाली की आम्हाला सर्व शिवभक्तांना रायगडावरती आणता आलं नाही, त्यांना येता आलं नाही शासनाच्या नियमाप्रमाणे। परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की आम्ही रायगड दिनोत्सव राज्याभिषेक सोहळा समिती आमची, त्याचप्रमाणे कोकणकडा मित्रमंडळ आणि आम्हाला असणारे सर्व संलग्न मंडळं जी आहेत आणि त्यानंतर आम्हाला सहकार्य करणारे रायगड जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि इतर सर्वच मान्यवर की जेणेकरून हा कार्यक्रम तिथीप्रमाणे हिंदू धर्माच्या रीतीप्रमाणे हा आत्ता संपन्न झालेला आहे विधियुक्त पूजेने। तुम्हाला कल्पना असेल की आता तुम्ही विधियुक्त पूजा स्वामींनी केली, तुम्ही पाहिले पण आणि ऐकले पण असाल, आणि अशा प्रकारचे विधियुक्त पूजा दरवर्षी या तिथीप्रमाणेच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे मंडळी करत असतो, पुढेही करत राहणार आहोत। जे आम्हाला शासन प्रशासन सगळ्यांनीच, जे काय अधिकारी वर्गाने, पोलीस खात्यानी, कलेक्टरनी सगळ्यांनीच जे काय आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं माझं कर्तव्य आहे। आणि या रायगड किल्ल्यावरती पुढच्या वेळेला 1 वर्षामध्ये जाऊन दुसऱ्या वर्षाला 350वा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी मोठ्या दिमाकामध्ये आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये केला जाईल आणि त्याप्रमाणे आजच आपल्याला सगळ्यांना ही तिथीप्रमाणेची तारीख तिथीप्रमाणेची का हे राखून ठेवावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। माझ्या मंडळाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आणि आलेले सर्व मान्यवर यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि खास करून जे आजची आम्हाला ही फुलांची सजावट आणि जी लाईटिंगची शोभा आणि इतर बाबीसाठी जे आम्हाला ठाण्यामधून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून जे सहकार्य मिळतं ते असंच आता दरवर्षी त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी आता सांगळीवाली भिडे गुरुजींची मंडळी हे हर दरवर्षी इथं ह्याला दर दिवशी पुतळ्याला पूजा अर्चा केली जाते, त्याचप्रमाणे श्रीकांत शिंदे फाउंडेशन
यांच्या माध्यमातूनही रोज पुष्पहार इथं अर्पण केले जातात। तर अशा प्रकारे ज्या शिवभक्तांच्या प्रति ज्या शिवाजी महाराजांच्या प्रति शिवभक्तांना जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। आणि जाता जाता एवढंच सांगू इच्छितो की पुढच्याला कोरोना शिल्लक राहता कामा नये अशी सगळ्यांनी आपण प्रार्थना करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन आज आपण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू तिथीनुसार रायगडावर साजरा केलेला आहे। मराठी माणसाला अभिमान वाटावा असा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारो मावळे रायगडावर येतात, पण कोरोनाच्या संकटामुळे कोणालाच इकडे येता आलेलं नाही। फार मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत आमदार भरत शेठ यांच्या सोबतीने आपण आज इकडे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला आहे। महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांनी हिंदू तिथीप्रमाणे होणाऱ्या ह्या राज्याभिषेकाला 5 लाख रुपयाचा निधी जाहीर केलेला आहे। तशी त्यांनी रक्कम समितीकडे सुपूर्द केलेली आहे आणि दरवर्षी ते ही रक्कम देणार आहेत असं त्यांनी कबूल केलेलं आहे। राज्यपाल यांनी हेही कबूल केलेलं आहे की मला राज्याभिषेक सोहळा हिंदू तिथीप्रमाणे होणारा हा बघायचा आहे, अनुभवायचा आहे, त्यासाठी मी रायगडावर येणार। त्यांचे शतशः आम्ही शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय जय महाराष्ट्र।